नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर बालाजी लाहोरकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण या विषयांतर्गत ज्या ज्या घटकांवरती चर्चा करत आहोत, हे सर्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA BSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। तसेच जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। आणि मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण व्हिडिओ आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ध्वनी प्रदूषण, स्वरूप, कारणे, परिणाम व नियंत्रणासाठी उपाय, म्हणजेच डेफिनेशन, कॉजेस, इफेक्ट्स अँड कंट्रोल मेजर्स ऑफ नॉईज पोल्युशन याविषयी अधिक माहिती घेऊ। माणसाला बोलू शकणे ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे। त्याला स्वतःची प्रगत भाषा आहे, तो त्या भाषेत संवाद साधू शकतो, कल्पना समजून घेऊ शकतो किंवा विचारांची देवाणघेवाण करू शकतो। निसर्गाच्या आशीर्वादाच्या आणि भाषेच्या प्राप्तीच्या जोरावर मनुष्य गाणेसुद्धा गुणगुणू शकतो, गरज असेल तेव्हा रडू आणि ओरडू शकतो। अशा प्रकारे वेळ आणि परिस्थितीनुसार एखाद्या व्यक्तीला स्वतःचे आणि स्वतःसारख्या इतर मनुष्यांचे आवाज ऐकावे लागतात। सर्वसाधारणपणे असे आवाज ऐकणे कोणत्याही प्रकारे हानिकारक आहेत असे म्हणता येणार नाही। मानवांच्या ध्वनी व्यतिरिक्त नैसर्गिक वातावरणामध्येही काही आवाज ऐकू येतात, जसे पक्ष्यांचा चिवचिवाट, पानांची सळसळ, पाण्याच्या प्रवाहाची खळखळ, ढगांचा गडगडाट आणि समुद्रांच्या लाटांची गर्जना इत्यादी। या प्रकारचे आवाज म्हणजे निसर्गाचे संगीत मानले जाते आणि त्याचा नैसर्गिकरित्या आनंद घेतला जातो। पण जेव्हा ढग पूर्ण स्वरात गर्जना करण्यास सुरुवात करतात, तेव्हा ढगांमधील गडगडाट कानाचे पडदे फाडण्यास सुरुवात करते। मग ते मात्र ऐकणे असह्य होते। जेव्हा भूकंप होतो आणि पृथ्वी गगनासह विस्फोट करण्यास सुरुवात करेल, तेव्हा ही नैसर्गिक घटना असूनही तो आवाज कोणालाही सहन होणार नाही। अशा प्रकारच्या नैसर्गिक ध्वनिविकारांमुळे कान फाटल्याची आणि व्यक्ती बहिरा होण्याची भीती आहे। या भयानक ध्वनीच्या परिणामास ध्वनी प्रदूषण असे म्हणतात। मानवाच्या औद्योगिक प्रगतीचे जसे जीवावरण, मृत्तिकावरण, जलावरण व वातावरण प्रदूषित करून जी अनेक संकटे निर्माण केली, त्यात ध्वनी प्रदूषणाचे संकट निर्माण केले आहे। विशेषतः शहरी जीवनाला या संकटामुळे उपद्रव होतो। शहरवासियांच्या अनेकविध व्यवहारामुळे असंख्य प्रकारचे आवाज निर्माण होतात। विमाने, आगगाड्या, विविध प्रकारच्या मोटारगाड्या, मोटरसायकली, स्कूटर, ट्रॉम यासारखी वाहने आणि इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक हातोड्या व काँक्रीट मिश्रक यंत्रे, बुलडोजर, सुतारकाम व लोहारकाम करणाऱ्यांची यंत्रे, कारखान्यातील विविध प्रकारची यंत्रे, गिरण्यांचे भोंगे, कार्यालयातील टंकलेखन यंत्रे, रेडिओ, ध्वनिक्षेपक, रस्त्यावरील लोक व फेरीवाले यासारखे शहरी घटक सातत्याने गोंगाट निर्माण करीत। या गोंगाटामुळे कित्येक शहरवासियांचा मानसिक तोल कोलमडतो, मनस्ताप वाढतो, पुष्कळांना हृदयविकार जडतो, श्रवणेंद्रिय बधिर होतात व परिणामी काही वर्षांनी माणूस पूर्णपणे बहिरा होतो। सतत गोंगाटी वातावरणात राहिल्यामुळे माणसांना मज्जा विकृती, विषण्णता, उद्वेग, भावनाविभंग, क्षोभ, सर्वसामान्य चिंता, मनोवृत्तीतील लहरी बदल, उच्च रक्तदाब, मळमळ, तीव्र डोकेदुखी, ग्रहणी व्रण, लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात होणारे व्रण किंवा क्षते, पोटशूळ, दमा, निद्रानाश, ॲलर्जी, नपुसंकता यासारखे बहुंशी असाध्य मानसिक व शरीर क्रियात्मक विकार जडतात। अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील अनेक शहरातील ध्वनींची तीव्रता व महत्ता दर 10 वर्षांनी दुप्पट अशा त्वरेने वाढत आहे। गोंगाट प्रतिदिनी सारखा वाढत आहे। गेल्या 30 वर्षात तो ज्या प्रमाणात वाढला, त्याच प्रमाणात तो वाढत राहिला तर पुढील 30 वर्षात गोंगाट प्राणघातक ठरू शकेल अशी धोक्याची सूचना कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक व्हर्न नुडसेन यांनी अनेक प्रयोगानंतर केली आहे। प्रयोगशाळेत ठेवलेल्या उंदरांचा 175 डिसिबल तीव्रतेच्या आवाजामुळे मृत्यू ओढवतो असे निश्चितपणे आढळून आले आहे। एखाद्या 80 डिसिबल तीव्रतेचा आवाज होत असलेल्या कारखान्याच्या परिसरात 2 वर्षापेक्षा अधिक काळ किंवा 100 डिसिबल तीव्रतेच्या आवाजाच्या परिसरात काही आठवडे राहिल्यास आणि कानांना योग्य संरक्षण न मिळाल्यास अशा कारखान्यातील कामगार शेवटी बहिरे होतात। त्यांना हृदयविकार व नाक, कान आणि घसा यांचे विकार अधिक प्रमाणात होतात। विमानतळावरील जेट विमानाचे 115 डिसिबलपेक्षा अधिक तीव्रतेने आवाज 15 मिनिटांनंतरच आपत्तीमूलक ठरतात।
विमाने आवाजाचा वेग पार करताना वातावरणात आघात तरंग निर्माण करून 140 डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज उत्पन्न करतात. अशा विमानांनीही ध्वनी प्रदूषणाचा धोका वाढविला आहे. हृदयविकार, रक्तदोष इत्यादींनी ग्रस्त झालेली माणसे सातत्याने चालू असलेल्या गोंगाटामुळे दुर्बल चिडखोर बनतात. अनपेक्षितपणे कर्कश कर्णकटू आवाज कानावर आदळल्यास माणसाची बुबुळे विस्फारतात, त्वचा निस्तेज व रक्तहीन होते, आतडी अधूनमधून आवळी जाऊन पोटात कळा येतात, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, रक्तवाहिन्यांचे संकुचन होते, स्नायू आकुंचन पाहून ताठर बनतात आणि ॲड्रेनॅलिन नावाचे हार्मोन उत्तेजक स्त्राव शरीरात त्वरेने उत्सर्जित होऊन रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे शरीरावरील यंत्रणेवर विघातक परिणाम होऊन मानसिक विक्षोभ व ताण निर्माण होतात. सध्या महानगरे विराट स्वरूप धारण करीत आहेत. गोंगाटही त्याच प्रमाणात वाढत आहे. भारतातील मुंबईसारख्या शहरात गोंगाटाची उच्चतम तीव्रता 1972 दिवसा 101 ते 104 डेसिबल आणि रात्री 93 ते 98 डेसिबल अशी होती. दिल्ली शहरात गजबजलेल्या भागात गोंगाटाची उच्चतम तीव्रता दिवसा 98 डेसिबल व रात्री 89 डेसिबल अशी होती. शहरातील गोंगाट कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठमोठ्या शहरातील गोंगाट प्रतिवर्षी 1 डेसिबल या प्रमाणात वाढत राहिला तर 20व्या शतकाच्या अखेरीला तो 150 डेसिबलची मर्यादा गाठील आणि त्यामुळे शहरातील सर्व माणसे बहिरी होतील, असे भाकीत सन 1971 साली जिनिव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले गेले, जे आज घडीला सत्यात उतरण्याच्या मार्गावर. ध्वनी प्रदूषणाचे स्रोत, नैसर्गिक स्रोत. ध्वनी प्रदूषण नैसर्गिक क्रियांच्या परिणामाने देखील उद्भवते, परंतु नैसर्गिक ध्वनी प्रदूषण तुलनेने कमी आहे आणि नुकसान देखील कमी आहे. ध्वनी ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, वादळी वारा इत्यादी स्रोतामुळे एखाद्या व्यक्तीला अस्वस्थता जाणवते, परंतु थेंबाचा वर्षाव, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि नद्या झरे यांचे विलक्षण आवाज ही माणसाला आनंददायक वाटतात. मानवी संसाधने, वाढते शहरीकरण, वाहतूक, रेल्वे, हवाई, रस्ता, खाणकाम यामुळे ध्वनी समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. उद्योग, जवळजवळ सर्वच औद्योगिक क्षेत्रे ध्वनी प्रदूषणाने बाधित आहेत. कारखान्यांमध्ये चालणाऱ्या मशीन्समुळे, यंत्रांमुळे होणारा आवाज गोंगाट हे यामागील प्रमुख कारण आहे. औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये स्थापित बॉयलर, टर्बाईन बरेच आवाज निर्माण करतात. बहुतेक उद्योग शहरी भागात स्थापित आहेत, म्हणून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता तेथे जास्त आहे. वाहतुकीची साधने, वाहतुकीचे विविध मार्ग ध्वनी प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आहे. वाहतुकीच्या सर्व पद्धती कमी किंवा उच्च आवाज तयार करतात. सन 1950 भारतात एकूण वाहनांची संख्या केवळ 30 लाख होती. देशाच्या प्रगतीनुसार 2011 भारतातील वाहनांची संख्या सुमारे 22 कोटी झाली आहे. या तथ्यावरून ध्वनी प्रदूषणासह वायू प्रदूषण किती वाढले असेल हे आपल्या लक्षात येईल. रेल्वे लाईनच्या बाजूला विमानतळाजवळील भागात ध्वनीची तीव्रता खूपच असते. करमणुकीची साधने, माणूस आपल्या करमणुकीसाठी विविध माध्यमांचा उपयोग करतो. TV, रेडिओ, टेप रेकॉर्डर, म्युझिक सिस्टीम, DJ यासारख्या माध्यमाद्वारे तो स्वतःचे मनोरंजन करतो, परंतु त्यांच्याद्वारे निर्माण होणारा मोठा आवाज ध्वनी प्रदूषणाचे कारण ठरते. विविध धार्मिक कार्यक्रम, पार्ट्या, लग्नाच्या वराती इत्यादी ठिकाणी लाऊडस्पीकर आणि DJ वापर केला जातो, याद्वारे सुद्धा ध्वनी प्रदूषण होते. बांधकाम, विविध कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध मशीन्स आणि साधनांचा उपयोग झाल्याने सुद्धा ध्वनी प्रदूषण वाढले आहे. फटाके, आपल्या देशात विविध वेळी फटाके वाजवले जातात, हे देखील ध्वनी प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. विविध उत्सव, सण, सांस्कृतिक उत्सव, विवाह सोहळ्यामध्ये फटाके सर्रासपणे वाजवले जातात. सामना किंवा निवडणूक जिंकल्याचा आनंद फटाक्याद्वारेच व्यक्त केला जातो. परंतु या फटाक्यांमुळे केवळ वायू प्रदूषणच होते असे नाही, तर ध्वनी लहरींची तीव्रताही इतकी जास्त असते की ज्यामुळे ध्वनी प्रदूषणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. इतर कारणांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय रॅली, कामगार संघटनांच्या मोर्चाचे आयोजन इत्यादीमध्ये लोकांच्या संवादापेक्षा ध्वनी लहरीची तीव्रता तुलनेने जास्त असते. मंदिरे, मशिदी, गुरुद्वारे, जागरणे, कीर्तन मंडळे इत्यादी ठिकाणी लाऊडस्पीकर लावून आपले भजन, कीर्तन, प्रार्थना करण्याचे प्रमाण सुद्धा ध्वनी प्रदूषणाचे एक अत्यंत हानिकारक कारण आहे. तसेच प्रशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर प्रचंड लोकसंख्येच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण उद्भवते. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणास कारणीभूत असणारी इतरही अनेक छोटी मोठी कारणे आहेत. फुटपाथवर वस्तूंची विक्री करणाऱ्यांसाठी काहीच योजना नसतात.
गर्दीच्या वेळी त्यांचे ओरडणे असह्य होते. ध्वनी प्रदूषणांचे परिणाम. काही आरोग्य अभ्यास असे दाखवून देतात की 85 डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे भ्रूणाला हानी पोहोचू शकते, बालकाच्या श्रवण शक्तीला इजा पोहोचते आणि त्या बालकांमध्ये काही हार्मोनल बिघाड, त्याचप्रमाणे जन्मदोष निर्माण होऊ शकतात. अचानक झालेल्या स्फोटांच्या आवाजामुळे गर्भवती महिलांमध्ये गर्भपातही होऊ शकतो. उच्च स्वरी आवाजामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तुमच्या अवयवांना योग्य तितका रक्तपुरवठा होत नाही. शिवाय त्यामुळे तुमच्या शरीरात हार्मोन्स सोडली जातात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे ठोके वाढतात आणि काही वेळा तर हृदय धडधडू लागते किंवा हृदयात तीव्र चमकाही उठतात. दीर्घकाळापर्यंत ध्वनी प्रदूषणामुळे लोकांमध्ये न्यूरोटिक मेंटल डिसऑर्डर होतो. आवाजामुळे तुमचा नित्यक्रम बिघडतो तेव्हा इतर समस्याही उद्भवण्याची शक्यता असते. जसे झोपमोड झाल्यामुळे दिवसातल्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आवाजामुळे तुमच्या कामाच्या गतीमध्ये फारसा बदल होत नसला तरी तुम्ही किती अचूक काम करता यावर मात्र त्याचा परिणाम नक्कीच होतो. ध्वनीची तीव्रता जेव्हा 90 डेसिबेल असेल तर लोकांच्या श्रवण शक्तीत कमजोरी येण्याची म्हणजेच बहिरेपणा येण्याची सुद्धा शक्यता आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे उपाय. ध्वनी प्रदूषण वैयक्तिक आणि मानवी समुदाय या दोहोंशी संबंधित आहे, म्हणून वैयक्तिक, सामुदायिक आणि सरकारी पातळीवरच याचे निराकरण केले जाऊ शकते. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधित कार्यक्रमामध्ये पुढील पैलूंचा समावेश केला जाऊ शकतो. आवाज आणि आवाजाची तीव्रता कमी करणे आणि ध्वनी किंवा आवाज यावर नियंत्रण ठेवणे. ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्रोताच्या ठिकाणावरील आवाज नियंत्रित करणे. यासाठीचे काही उपाय पुढीलप्रमाणे करता येतील. वेगवेगळ्या भागातील रस्त्याच्या कडेला हिरव्यागार झाडांच्या रांगेत उभे राहून ध्वनी प्रदूषण टाळता येऊ शकते, कारण हिरव्या वनस्पती 10 ते 15 डेसिबलपर्यंत ध्वनीची तीव्रता कमी करू शकतात. महानगर भागात हिरव्या वनस्पतींचे पट्टे विकसित केले जाऊ शकतात. कर्णकर्कश प्रेशर हॉर्न बंद केले पाहिजेत. इंजिन आणि मशीन सतत दुरुस्त केल्या पाहिजेत. शहरांच्या नवीन भागात जेव्हा वसाहत निर्माण केली जाते त्यावेळी रहदारी व्यवस्थित चालेल अशा योजना आखल्या गेल्या पाहिजेत. दिनांक 1 एप्रिल 1988 रोजी ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 1981 अंतर्गत ध्वनी प्रदूषण हे वायू प्रदूषण अंतर्गत समाविष्ट केले गेले. पर्यावरण सुरक्षा नियम 1986 नियम 3 अंतर्गत भारतीय मानक संस्थेने म्हणजे ISI ध्वनी प्रदूषणासाठी काही मूलभूत मानके निश्चित केली आहेत. यानुसार पुढील ध्वनी प्रदूषकांच्या मानकांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वन मंत्रालयाने सुद्धा मान्यता दिली आहे. यानुसार औद्योगिक क्षेत्रासाठी स्वीकृत ध्वनी स्तर दिवसासाठी म्हणजे सकाळी 6 ते 9 पर्यंत 75 डेसिबल तर रात्री म्हणजे रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत 70 डेसिबल आहे. व्यावसायिक क्षेत्रासाठी स्वीकृत ध्वनी स्तर दिवसासाठी म्हणजे सकाळी 6 ते 9 पर्यंत 65 dB तर रात्रीसाठी म्हणजे रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत 55 dB. आवासीय क्षेत्रासाठी दिवसासाठी 55 dB तर रात्रीसाठी 45 dB आणि शांतता क्षेत्रासाठी स्वीकृत ध्वनी स्तर दिवसासाठी 50 dB तर रात्रीसाठी 40 dB निश्चित करण्यात आला आहे. तसेच शांत भागात रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय इत्यादी आसपास 100 मीटरपर्यंतचे क्षेत्र व्यापलेले आहे. विविध क्षेत्रासाठी इनडोर आणि आउटडोर भागांसाठी सुद्धा ध्वनी प्रदूषणाची मानके ही भिन्न भिन्न निश्चित करण्यात आली आहे. या सर्व मानकानुसार जर आपण आवाजाचा स्तर निश्चित केला, आवाजाची तीव्रता निश्चित केली तर हे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण एका नव्या घटकावरती पर्यावरणशास्त्राच्या चर्चा केली. धन्यवाद. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.